नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी अभिजित काळे आणि आपण पाहत आहात आपला शेतकरी मित्र। मित्रांनो, आपण आज सरकोली या ठिकाणी आहे, मोहोळ तालुक्यातच। मोहोळ तालुका येते ना? पंढरपूर तालुका, पंढरपूर तालुक्यामध्ये आहे मी आता। साधारणतः ह्या भागामध्ये पूर्णपणे ऊस क्षेत्र आहे, पूर्ण ऊस क्षेत्र आहे आणि एचएफची जनावरं फार प्रमाण कमी आहे ना, आहेत पण एवढं नाही कमी, आणि ह्या भागात म्हशींचं प्रमाण जास्त आहे। तर मित्रांनो, आज आपण इथं एक तरुण आहे, यांच्याकडे मुक्तगोठ आहे, जनावरं सांभाळतात आणि कालवडीपासून गाय तयार करून गाय विकून टाकतात। आत्तापर्यंत त्यांच्या शेडवरती बऱ्याचशा गायी कालवडीपासून तयार करून ह्यांनी विकल्या आणि कालवड संगोपन अतिशय उत्कृष्ट रीतीने ह्यांच्या इथे केलं जातं। तर ह्या शेडची पूर्णपणे आपण माहिती त्यांच्याकडून आज जाणून घेणार आहोत। नमस्कार। नमस्कार। आपला पूर्ण परिचय द्यायची। प्रवीण सुभाष भोसले, राहणा सरकुली, तालुका पंढरपूर, जिल्हा सोलापूर। आपल्या फार्मचं नाव प्रवीण डेअरी फार्म आहे। प्रवीण डेअरी फार्म। आता आपल्याकडे आत्तापर्यंत आपल्याला असं का वाटलं की कालवडी सांभाळाव्या, गायी तयार करून विकाव्या? गायी घ्यायच म्हटलं तर काय घेऊ शकतात, पण आधी वडील करत होते कालवड पालनच, जवळजवळ 2005 पासून, आणि त्यांच्या पण ते करत होते। परत मी आता जवळजवळ 2 ते 2.5 वर्ष करतोय। आधी वडील करत होते, 2-3 ठेवायचे आणि वेळ झाली की विकून टाकायचे। आता आवड होती बा लहानपणापासूनच, त्यामुळे तेव्हापासून करतोय। आणि 2018 पासून तेव्हा 4 गाय होते, मी बेंगलोर होतो तेव्हा, मग बेंगलोरून आल्यावर 4 गाय होत्या, लॉकडाऊन होतं, लॉकडाऊन पडलं होतं, मग तेव्हा ती काही विकलं नाही, त्या दर नव्हतं, मग त्या टाइमला दूध घातलं डेअरीला, मग 4 ते दूध काढलं त्या गायचं, आणि 2 गायी अशा खराबच होत्या आणि 2 गाय चांगल्या होत्या। एका गायला त्यातले मस्टर्ड होते, ती एक गाय 5 लिटर दूध द्यायची एका टायमाला, मग परत दुसऱ्या ते गाय एक घातलं दूध, म्हणजे एक व्यथा होतं, परत त्यातल्या 2 गायी विकल्या आणि 2 गायी ठेवल्या होत्या, आणि परत आपण त्या लहान कालवड घेतली, आवड होती त्यामुळं प्रॉफिटचा काही विषय नव्हता, फक्त कालवड संगोपन करायचं, पुढे जाऊन गायपालन मी करायचं, त्यामुळं कालवड 5 कालवड घेतले आणि त्या टायमाला 2-3 गायी होत्या, एक तिचं कालवडचीच गाय झाली, अशा मी 3 गाय होत्या आणि 2 गाय विकल्या होत्या, आणि तेव्हाच 30 लिटर दूध आपण कालवडला पाजलं, 5 कालवडांना 2 टायमाला डेअरीला वाढलं नाही, डेअरीला दूध घातलं नाही, घालत होतो पण असं 4-5 लिटर उरलं होतं, उरलेलं शिल्लक राहिलं तेच आपण घालत होतो, आणि तसं करून आज आपली कालवड झालेली आहे। तर जवळजवळ आपली आता 10 कालवड आहेत आणि 1 गाय आहे। मध्ये आपली 1 गाय घरीच ठेवली म्हणलं आपण, कारण काहीतरी गाय लवकर येईल वाटतं ना, काहीतरी नाही म्हणजे रेट आला नाही म्हणावा, हा म्हणावा असा दर आला नाही त्यामुळे। तर मित्रांनो, ज्यावेळेस तुम्ही कालवड पालन करताय, तुमची तेवढी तयारी पाहिजे, जर तुम्हाला म्हणावी अशी जर किंमत समोरच्या वासराची जर नाही लागली तर ती तुम्ही घरी सांभाळणं तेवढी तुमची ताकद पाहिजे। म्हणजे असे बरेच जण आहेत, काय येईल त्या दामात जनावर सोडून देतात। मला स्वतः अनुभव आला, आमची चुलत्याची गाय फक्त किती 52,000 विकली ना, फक्त 52,000 विकली ती, पुढं जाऊन ज्यापर्यंत जी गाय एकदम शेवटच्या दावणीला गेली त्यावेळेस त्या गायची 67,000 किंमत झाली होती। मग असं पण आपलं भरपूर तोटा होतं की जर तुम्ही अचानक जर गाय विकाय काढली आणि तुम्हाला तुम्हाला पाहिजे तेवढा दाम नाही आला, येऊन बसल याल्यावर परत भाव यायचा नाही, ह्या हिशोबाने जर तुम्ही गाय जर लवकर विकली तर तुम्हाला म्हणा असा दाम मिळत नाही, तुमचं तिथे 10-12,000 लॉस होतो। तर तशी पण तयारी पाहिजे, तर ह्या शेतकरी मित्रांची तशी तयारी दाखवली, गाय स्वतः घरी ठेवली पिळाय, त्याच्यापासून आता दूध उत्पादन चालू आहे। तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे, कारण की व्यापारी समोरचा जसं जे आपलं जे शेतकरी आहे त्याचं तोंड बघून, जो सांभाळतो कोण आहे बघून, त्या हिशोबानेच गाय मागतात, त्यांना सगळं म्हणताना आम्हाला घरी ठेवाटले ठेवणार आहे, आम्ही दर आला तर विकणार आहे, असं म्हणावं लागतं, नाही तर ते पूर्ण पाडून मागतात। हां, म्हणजे त्यांना सांगताना सुद्धा समोरच्या गिरायकाला पैसे आलं तरच विकणार आहे, नाहीतर घरी सांभाळणार आहे। तर व्यापारी 70,000-40,000 मागाय बसलेत। हां बरोबर आहे, काही विचार करत नाहीत, सरळ मागतात। आता बऱ्याचशा वेळेस अशा फसगती होतात शेतकऱ्यांच्या, त्यामुळे बरंचसं नुकसान होतं, आमच्या स्वतः चुलत्याचं नुकसान झालं, साधारणतः 15 ते 17 हजाराचा लॉस झाला त्यांचा। तर तसा लॉस होऊ नये म्हणून तुम्हाला जर जी गाय तुम्ही कालवडी सांभाळून गाय तयार करता ती तुमची गाय पिळायसुद्धा तुमची तयारी पाहिजे। आता आपलं इथं क्षेत्र किती आहे पूर्ण शेती? इथं आपलं 2 एकर आहे, हां, आणि दुसरीकडे 2 एकर असं मिळून 6 एकर क्षेत्र आहे, सगळं 6 एकर केलेलं आहे, असं 9 एकर आहे, बटेन केलं 3 एकर आहे। आता शेत आपण ह्याच्यात चाऱ्यासाठी काय काय वापरतो? चाऱ्यासाठी आपलं कडवं आहे, मकवण, गिनीगोल असं असतंय आपलं कायम, सध्याला आपलं कडवं आणि गिनीगोल आहे, कडवं आणि गिनीगोल, आणि ऊस घेतलेला आहे विकत आपण। आता ऊसाची वैरण आपण रेग्युलर वापरता का कधी? आता कमतरता आहे म्हणून वापरतोय। मित्रांनो, बऱ्याचशा वेळेस वैरण आपण वापरतो, वैरण वापरताना आपली प्रत्येकाचं आग्रही मागणी असते की आपल्या जनावराला कंदाडाची वैरण पाहिजे, कंदाडाची म्हणजे मकवणाची वैरण पाहिजे। तर मित्रांनो, मकवणाची वैरण तयार करताना तुम्ही बारीक अभ्यास केला तर मकवणाचं रान तयार करताना तुम्हाला किती खर्च होतो ह्याचा तुम्ही एकदा हिशोब करा, आणि तुम्हाला त्या मकवणाच्या फवारणी किती आहे त्या, किंवा त्या मकवणाला खुरपणीचा खर्च वगैरे सगळा जर धरला, तणनाशक मारणं, त्याच्यावर
आळीचं औषध मारणं, ह्याच्यामध्ये तुमचा किती खर्च होता? आणि एवढा खर्च करून पण तुम्ही फवारलेली मका जनावराला खाऊ घालताय, म्हणजे त्या मकेत विषच असणार, कारण आंतरप्रवाही औषधाशिवाय आळी मरत नाही. आणि त्या मकेमध्ये जी पण काय रसायनं आहेत ती रसायनं तुमच्या जनावरांच्या शरीरामध्ये जातात, त्यामुळे जनावरांना काही ना काही त्रास होणारच आहे. आता तसा कुठलाच चारा नाही की बिगर फवारता येतो आहे, पण जर गिनीगोल किंवा आपण त्याला नेपेर घास वगैरे म्हणतो, ह्याला फवारणे वगैरे काय नाहीत, त्याला कुठला आता तरी रोग नाही चालला तरी. आणि ऊसाचा पण तसा विचार केला तर ऊसाला पण फक्त आला तर लोकरी मावा येते, दुसरा कुठला रोग येत नाही. म्हणजे ही पूर्णपणे बिगर फवारलेली पिकं आहे ती ही. आणि ह्यांना एकदा तणनाशक मारलं तणनाशक काही झाडावर जात नाही, का आपण खालच्या साईडला मारलं मकत तणनाशक मारताना मकवर पण जातं, तसं ऊसातलं एवढं ऊसावर जात नाही, किंवा घासात तर मारावं लागणं, घास रेग्युलर कापा चालू असतं, त्यामुळं घासात तर मारावंच लागत नाही. तर मकेपेक्षा ज ही इतर चारा का करू नये ह्याचा प्रत्येकाने एकदा विचार केला पाहिजे. आणि तुम्हाला जरी मकेच्या चाऱ्यानं जास्त जरी दूध मिळलं तरी एवढं दूध मिळणार नाही की तुम्हाला ह्या चाऱ्यात एवढा तुम्हाला तोटा होईल की तेवढं झीज भरून निघेल, एवढं दूध निघणार नाही मकेनं जरी चारा दिला तुम्ही, मकेचा जरी चारा दिला तरी. कारण सगळी मशागतीची जी कॅल्क्युलेशन केली तर तुम्हाला ती मका जनावराला टाकलेली असं, म्हणजे जर मका केली तर फक्त तुम्हाला मका उत्पादनासाठी मका करा, ज्यामुळे तुमच्या शेळवर स्वतःचा मकेचं पीठ तुम्हाला वापरायला होईल. असं काही नाही की मका असेल तर गुरं क्वालिटी राहते. सध्याला आपल्या आता जवळजवळ महिना दीड महिना झालं गिनीगोल, फक्त गिनीगोलच होतं सध्याला. आपण कडवा आला आहे आपला, आता निस्त तुरा पडलाय आता कडवाला, आणि आपण आता ऊस घेतला नाही तर आपली टोटली दीड महिना निस्त गिनीगोला होती. फक्त आपण मिनरल मिक्सर टाकत होतो असं कायम दररोज. आता मिनरल मिक्सर आपण रेग्युलर वापरता का? रेग्युलर वापरतो का? फक्त चारा खराब असतो? नाही, रेग्युलर रेग्युलर मिनरल मिक्सर. आता एका जनावराला किती देता मिनरल मिक्सर आणि खुराक कसा देता कालोडांना? मिनरल मिक्सर आपण दिवसातून एक टाइम वरण टाकतोय, वरणीचं आपण 50 ग्रॅम मिनरल मिक्सर टाकतोय, आणि सकाळच्याला आपण वरण टाकतोय, संध्याकाळी 1 किलो खुराक टाकतोय. म्हणजे खुराक फक्त संध्याकाळी असतोय. तर मित्रांनो, ह्यांनी अतिशय एकदम उत्कृष्ट असं ह्यांचं मुक्तगोट आहे, कारण मुक्तगोट्यामध्ये जनावरांना चरताना वगैरे एकमेकाचं एकमेकांनी खाऊ नये म्हणून अतिशय व्यवस्थित सिस्टीम केली. ह्यांनी जरा दाखवा, ह्याची माहिती द्यायची जरा. तिथं आपली हे धावण सातभराची जाय, 7 जानेवारी धावण आहे. पण आपण कलवडा आहे त्यामुळे. आणि ज्यावेळेस जनावराला चारा किंवा खुराक टाकला जातो त्यावेळेस ही लॉक फक्त त्या गळ्यातल्या दाव्याला अडकवलं जात. सकाळी आपण 3 ते 4 तास बांधतोय आणि संध्याकाळी 15-20 मिनिट नसत खुराक खाईपर्यंत. म्हणजे सकाळी 1-3 तास तरी बांधली जाते जनावर एका जागेला, जो पण सगळं संपवत नाही तो पण बांधली जाते. आता एकदाच ही गव्हाण किती चारा टाकतात? म्हणजे प्रत्येक जनावरच्या हिशोबानं किती चारा टाकतात? 15-20 किलो चारा टाकतो एकाला. जनावर लहान असल्यामुळे त्यांना 15-20 किलो चाऱ्यामध्ये भागून जाते. काय नाही नसतं, प्रॉपर एक नंबर होते 15-20 किलो. 15-20. तर मित्रांनो, आता बऱ्याच शेतकरी मित्रांना मी म्हणतो एक टाईम चाऱ्यानं जनावर ती म्हणतात की तुम्ही एकच टाईम जेवत जावा, 2-2 टाईम कशाला जेवता? तर मित्रांनो, हे जनावर आहे, जनावराला टाकलेला चारा मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं, जनावराला टाकलेला चारा जनावर कशा प्रोसेसिंगमधून जातं. आणि आता हे आपण बघू शकता की समोर कालवड रवंत करते एक टाईम चाऱ्यावर सुद्धा असे उत्कृष्ट कालवडी ह्यांनी सांभाळले द्या. तर एक टाईम चाऱ्यानं असं काही मोठा प्रॉब्लेम येत नाही, फक्त तुम्ही चारा जो आहे तो दिवसाचा पूर्ण लागणारा चारा जर तुम्ही एकदाच टाकला तर साधारणतः 3 तास लागतात, 3 तास लागतात एवढा चारा खायला. मित्रांनो, तुम्ही टाकलेलं चारा लेतले 15-20 मिनटामध्ये काय खातील, तुम्ही 3-4 वेळा चारा टाकता. आता ह्यांनी टाकलेला चारा 3 तास ह्यांना जनावरांना संपवावं लागतं, म्हणजे 3 तास दिवसातनं जनावर फक्त चारा खात असते. तर एक टाईम चारासुद्धा टाकणं काही त्याच्यामुळे काही तोटा होत नाही किंवा काय होत नाही, दुधात काही फरक पडत नाही. खुराक फक्त ज्या दुधाच्या गाई आहेत त्यांना 2 टाईम देणे आणि 1 टाईम वैरण देणे, तरीसुद्धा असं बरंच शेड आहेत की मी बघितलेत की 1 टाईम वैरणीवर शेड चालू आहेत आणि त्यांचं दुधामध्ये घट नाही किंवा काय नाही, जनावरांच्या तब्येतीमध्ये सुद्धा काही प्रॉब्लेम येत नाही ना काय नाही, क्वालिटी वाढते उलट. एक आता ह्यांचं तर आता तुम्ही आधी 2 टाईम टाकत होता, आता ते तुम्ही सांगा आता ह्यांच्याकडून जाय का की 2 टाईमावरून 1 टाईमावर हे कशी वळली ती? आपण 2 टाईमावर काय 1 टाईम टाकायचं चालू केलं डायरेक्ट, काय तसं काय नाही काय, फक्त 2 दिवस ओरडते. 2 दिवस पहिले ओरडले, 2 ते 3 दिवस जास्त जास्त 3 दिवस. आणि गोरणवर चमक येते जास्त, चमक येते गोरणवर. आणि मालकाचा काय संबंध राहत नाही, त्यांचे ते निवांत राहतात असं काय. म्हणजे तुम्ही आता एकदा सकाळी चारा टाकला तुम्ही आधी मध्ये येऊन हिंडला केला तुमच्याकडे बघत सुद्धा नसते जनावर निवांत बसतात. आणि ज्यावेळेस तुम्ही 2 टाईम टाकत होता त्यावेळेस 3 वाजता उठून उभं राहायचं धावणीकडे, त्यामुळे काय सकाळी 9 ला सोडायचे, 9-10 पर्यंत बसायला येणार, परत 3 वाजता उठून इकडे येणार लगे हुकळ इकडे येणार. आता ही
आता तुम्ही इथं खडपण टाकलं आहे, पावसाळ्याचा त्रास होतो म्हणून खडपण टाकलं आहे, त्यामुळं मित्रांनो जनावरात सगळी हित आहे ती. नाहीतर ह्यांचं मी प्रत्येक व्हिडिओमध्ये बघतो, कारण ह्यांच्याशी माझं रेग्युलरली कॉन्टॅक्टमध्ये आहेत हे माझ्या. तर जनावर कायम ह्या झाडाखाली असतात. इकडं आता ही आपण इथं खडपण टाकलेलं दिसतं मित्रांनो तुम्हाला, त्यामुळं ही खडपणावर न बसतात तिकडं आलेत जनावरं, कारण पावसाच्या किचकिचीमुळे त्रास व्हायला म्हणून ह्यांनी खडपण टाकलं आहे. पावसाळ्यामध्ये मुक्त वड्याचं नियोजन कसं करावं लागतं? पावसाळ्यामध्ये आपलं काही कोबाय त्यामुळे आपलं काय जास्त, हा तुम्हाला एक निम्मा कोबाय, हा त्यामुळे आता आपण आधी मुरुंब नव्हतो, आधी काय साधच होतं म्हणजे मुक्त वाटत, जेव्हा मुक्त वाटत केला आपण तेव्हा मुरुंब टाकला नव्हता काय नाही, फक्त पावसात जास्त आता घाण होते असे गट झाले नव्हते, त्याच्यात आपण आता मुरुंब भरलाय, नाही तर तिकडे पाऊस पडला तिकडे जात नाही, ह्याच्यावर बसतात पूर्ण, पाऊस पडला तिकडे जात नाही, सगळी इथेच बसतात. आणि एक टाइम वरण टाकल्यावर तुम्ही 5 वाजता जर आमच्या गोट्या तुम्ही 4-4:30 जर आला तर निवांत बसले असतात, म्हणजे जनावर एकदम निवांत रिलॅक्स बसलेले असतात, आणि ज्यावेळेस खुराक देतात त्यावेळेस तेवढी खुराक आपण आता खुराकामध्ये फक्त गुळीपेंड देतात का? हां फक्त गुळीपेंड देतात. कुठली वापरतो आपण? आपण म्हणजे माणिक म्हणून गुळीपेंड आहे, माणिक आहे काय? आपण आता नेऊनच केलं, म्हणजे आपले पाहुण्याचे हिंदुस्थानचे डीलर आहेत, हिंदुस्थानी डीलर आहेत काय, ते म्हणले माणिक चांगले आहेत म्हणून आपण ते वापरायला केले जवळजवळ आता 15 दिवस झाले. हां म्हणजे त्याचा किती टाकावं लागतं एका जनावरला? एकच किलो ठेवायचं, म्हणजे एक शेराचं माप आहे का? वजन आपण वजनच केलं, वजन केलं त्या मापाचं, त्याप्रमाणे टाकायचं. आता एक पोतं किती दिवस जातं आपल्याला? एक पोतं आपल्याला 3 दिवस जातं, 3 दिवसाला संपत. हा गाईला जास्त लागतं खुराक, तिला गाईला कसं खुराक देतात का? फक्त गुळेपेंड असते 2 किलो, हा आणि सरकी असते 1/2 पाव किलो, सर्दी असते सरकी वापरत, आणि भरडबी असते एक डबा असते, त्याचं काय वजन केलं नाही, जवळजवळ मला वाटतं 3-3.5 किलो बसले एका टायमाला, एका टायमाला 3-3.5 किलो. आता किती दुधावर गेली काय आपली? आता असं ज्याला 9 ते 9.5 लिटर देते, असं काय 9.5 लिटर देते, 10.5 लिटर देते, सरासरी 8.5-9 लिटर चालते. आता चाललं येऊन किती दिवस झाला आता गाईला? जवळजवळ आज 29 दिवस झालेत. 29 दिवस झाले, चांगले आहे गाय. आता जर खराब झाले मध्ये गेले चांगले नाही, गाय गेले विल्यानंतर गाय खराबच होतात. तर आपण आता कालवडी ज्यावेळेस घेता खरेदी करता कशा पद्धतीच्या कालवडी निवडता त्याबद्दल माहिती द्या. कालवड घेताना प्याजमध्ये चांगले पांढरं काळ आणि तोंड बिंड थोडंफार चांगलं बघून, जास्त जर सांगायचं म्हणलं तर कालवड चांगली मिळतच नाही, चांगली मिळत नाही कालवड, नाही मिळत, कारण चांगली कालवड शेतकरी विकतच नाही, हा विकतच नाही. आणि जर तुम्हाला चांगली कालवड घ्यायची तयारच करायला लागणार गोट्यात, स्वतःच्या गोट्यात तयार करायला बघायला गेला तर तुम्ही पूर्ण अशी हेच मिळणार कालवड, तुम्ही आणल्यावर 3 ते 4 महिने उपदार येत नाही, काय फरकच पडत नाही त्याला आणि काढून, म्हणजे जी कालवड चांगली तयार होत नाही तीच कालवडी बाजारात विकले जातात, किंवा शेतकरी विकताय तर त्याच खराबच कालवडी विकणार आहे. बरेच शेतकरी मात्र घेतात कालवडी लहान, परत ते लवकर हे होत नाही, परत परवडत नाही म्हणून विकतात. मी तर म्हणतो थोडा खर्च जास्त होते, पण स्वतःच्या गोट्यातच तयार करा कालवड, स्वतःच्या गोट्यात तयार करणं गरजेचं आहे कालवड. तर मित्रांनो आता बऱ्याचशा शेतकरी मित्रांचं कसं असतं आहे, कालवडी घेतात, कालवडी घेताना रक्कम बघून कालवड घेतली जाते, रक्कम बघून कालवड न घेता कालवडीची क्वालिटी बघून कालवड घेणं गरजेचं आहे, कारण मलासुद्धा त्याचा अनुभव आला आहे की ज्यावेळेस आपण कमी दामातली कालवड घेतो त्यावेळेस ती कालवड तेवढ्या फास्ट उपदार येत नाही आणि तयार पण होत नाही, त्यामुळे घेतानाच पाक्यावर असणारी कालवड घेणं गरजेचं आहे. भले तुमचं 2-3 हजार जास्त जाऊ द्या, तुमचं 2-3 हजार जास्त गेलेलं ती त्यात तुमचा तोटा होणार नाही, कारण ती तुम्हाला पुढं भविष्यात लवकर फास्ट कालवड येणार आहे आणि विक्रीसाठी पण ती लवकर तयार होणार आहे. चांगली कालवड जर घे गेलं तर 20-25 हजार रुपये तर लागतात, 20-25 हजार लागतात, 2 महिने सांभाळ लागतात तेव्हा ती गाब जाते, 2-3 महिने सांभाळ, हा 2-3 महिने म्हणजे गाब जायच्या राखण्यातली कालवड ज्याला म्हणतो आपण, त्याला म्हणतात की एक आणल्यानंतर 1-2 ते 3 महिन्यात जी कालवड गाब जाते ती आपण तशा जर घेतल्या तर ती साधारणतः 25-30 हजाराच्या दरम्यान चांगली मिळते, एक नंबर क्वालिटीची कालवड, आणि ती साधारणतः वेळेला झाल्यावर कमीत कमी 80 हजाराच्या पुढे विकते, ती आरामशीर विकते, साधारणतः 10 ते 15 महिने सांभाळल्यानंतर ती गाय तयार होऊन आपल्याला विक्रीसाठी वापरली, विकणारा बी त्याला बी परवडलं पाहिजे ना, सुरुवातीला 3 महिन्याचं 10 ते 12 हजार रुपये दूध लागतं, 10 हजाराचं दूध लागतं पहिले 3 महिने, आता चालदारानं जर विचार केला तर 10 हजाराचं 3 महिन्याचं दूध उडतंय, बाकी खुराक वेगळा. तर आता आपण ह्या गायला पाठीमाग काय झाले कारवडा कालवड झालं, पण ती कमी टक्क्यावरच होतं, आपण कमी टक्क्यावरच होतं, ती सांभाळत नाही आपण, गाबून जाईन म्हणून आपण गिरचा सांभाळायला दिलं काय ती, हां सांभाळायला.
मित्रांनो, ह्यांचं मुक्त गोठ्याचं नियोजन एकदम अतिशय उत्कृष्ट आहे. ह्याच्यामध्ये झाडं वगैरे आहेत, आपण बघू शकता. ह्याचं हे चिंचचं झाड आहे, त्यानंतर ही आंब्याचं झाड आहे का? आंब्या झाड होतं ते. आंब्याच्या झाडाला भिरूड लागायचे खरं, पण ही जनावरांना अंग वगैरे घासायला चांगलं आहे. हे झाड ठेवले आपण, हां. त्यामुळं असं बऱ्याच वेळेस वणका वगैरे लावला जातो, त्याला सुतळी गुंडाळलेली असते, त्यामुळे जनावर खरार वगैरे करतं. आणि ज्यावेळेस जनावरांचं शरीर घासलं जातं त्यावेळेस त्यांचं रक्ताभिसरण चांगलं राहतं.